वाहतूकदार संपाचा एपीएमसी मार्केटवर परिणाम. परराज्यातून कमी गाड्या आल्यानं भाजीपाल्याची आवक घटली, त्यामुळे भाजीपाल्याच्या दरामध्ये 20-25% वाढ. ट्रक चालकांच्या या भूमिकेला जितेंद्र आव्हाडांचा पाठिंबा. राक्षसी कायद्याला विरोध असल्याचं एक्स या सोशल मीडियावर वक्तव्य. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची आज दिल्लीमध्ये महत्वाची बैठक. ट्रान्सपोर्ट काँग्रेस सहभागी झाल्यास तीव्रता वाढण्याची शक्यता. ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा मुंबईतही परिणाम. मुंबईतील पेट्रोल पंपांवर गर्दी. पेट्रोल टंचाईच्या भीतीनं कुर्ल्यातील पंपावर काहींनी ड्रममध्ये पेट्रोल भरून घेतलं. ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा शालेय विद्यार्थ्यांना फटका. पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध होत नसल्यानं स्कूल बस बंद ठेवण्याचा स्कूल बस मालक संघटनांचा निर्णय. नांदेडमधील पेट्रोल पंपावर सकाळपासून मोठी गर्दी. पेट्रोल पंपावर 2 दिवस पुरेल इतकाच इंधन साठा शिल्लक. हिट अँड रन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांचा संप. पेट्रोल पंप बंद राहतील या अफवेनं भिवंडी शहरामध्ये पेट्रोल पंपावर वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. दुचाकीस्वारांच्या लांबच लांब रांगा. अमरावतीमध्ये पेट्रोल पंपावर पहाटेपासूनच वाहनांच्या रांगा. अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध नसल्यानं रुग्णवाहिका, स्कूल बस आणि सर्वसामान्यांवर मोठा परिणाम. नागपूरमधील शंकरनगर परिसरातील पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी. टँकर चालकाच्या संपाचा पेट्रोल पंपावर परिणाम. हिंगोली शहरात पेट्रोलचा तुटवडा. शहरातील नाईक पेट्रोल पंपावरील इंधन संपलं, त्यामुळे पेट्रोल पंपावर शुकशुकाट. आज सकाळपासून वसईविरार पेट्रोल पंपावरती इंधनाचा तुटवडा. बहुतेक ठिकाणी इंधन संपण्याच्या मार्गावर. नाशिकच्या मनमाडजवळील नागपूर व पानेवाडी इंधन प्रकल्पातून होणारी वाहतूक बंद. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील 5-6 जिल्ह्यांना होणार पेट्रोल डिझेलचा पूर्णतः होणारा पुरवठा पूर्णपणे ठप्प. आज दुसऱ्या दिवशीही संप सुरू. रत्नागिरी शहरातील पेट्रोल पंपावर 2-चाकी आणि 4-चाकी वाहनांच्या रांगा. टँकर चालकांचा संप असल्यानं पेट्रोल पुरवठ्यावर परिणामाची शक्यता. पेट्रोल डिझेल भरण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी. अनेक पेट्रोल पंपावरती पेट्रोल संपल्याचे बोल. नाशिक शहरातही इंधन तुटवडा. टँकर न आल्यानं अनेक पेट्रोल पंप बंद. पेट्रोल पंप बंद असल्यामुळे वाहन चालकांचे हाल. कोल्हापुरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर कोणताही परिणाम नाही. कोल्हापुरात इंधनाचा पुरेसा साठा. वाहतूकदारांनी संप रात्रीच मागे घेतल्यानं जिल्हा प्रशासनाकडून निवेदन. संभाजीनगरमधील क्रांती चौक पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपलं. काल रात्रीच लोकांनी पेट्रोल भरण्यास गर्दी केल्यानं आज सकाळी पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपलं. 13 तारखेला ओबीसींची बीडमधील सभेवरून मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका. भुजबळ तुमचा राजकारणासाठी वापर करतात. आम्हाला ओबीसींमध्येच आरक्षण हवंय. त्यांचं ऐकून फुकटचं भांडण विकत घेऊ नका. जरांगेंची सरकार आणि भुजबळांवर टीका. मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबईमध्ये आरक्षण उपसमितीची बैठक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार. मात्र मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला जरांगे अनुपस्थित राहणार. मराठा आरक्षणासंबंधित होत असलेल्या उच्चस्तरीय बैठकीला जाणार नसल्याची जरांगेंनी माहिती दिली. अशोक चव्हाणांविरोधात नांदेडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक. इजळी गावात मराठा आंदोलकांची चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजी. काँग्रेस कार्यकर्ते, पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाजी. 13 जानेवारीला बीडमध्ये छगन भुजबळांची महासभा. धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंना महासभेचं आमंत्रण. ओबीसी आरक्षण बचावासाठी महासभा घेण्याचा निर्णय. आज बाळासाहेब असते तर शेकडो शिवसैनिक अयोध्येमध्ये असते. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्यानं ते राजारीतून टीका करतात. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. मंदिर सोहळ्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना राम मंदिर लोकार्पणाचं निमंत्रणच देऊ नका. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांची मागणी.
महाराष्ट्राला पुन्हा अवकाळीचा धोका, हवामानातील बदलामुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल, त्यामुळे आठवड्याच्या उत्तरार्धात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा हवामान खात्याकडून अंदाज. राज्यात अवकाळीमुळे 12,87,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 23,90,000 शेतकऱ्यांना 1,400 कोटींच्या मदतीची गरज. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात आणलेल्या पेंग्विनमुळे उत्पन्न 15 पटीने वाढलं, राणीच्या बागेला 20 महिन्यात 19.56 कोटींचं उत्पन्न. काळा घोडा महोत्सवाच्या धर्तीवर बीकेसीमध्ये भरणार कला महोत्सव, एमएमआरडीएकडून वांद्रे कुर्ला संकुल इथं बीकेसी आर्ट प्लाझा उभारण्याचा निर्णय, 2024 अखेरीस या प्रकल्पाचं काम पूर्ण करण्याचं एमएमआरडीएचं नियोजन. रेल्वे मंडळाकडून लोकलऐवजी वंदे भारतला प्राधान्य, लोकल सेवेवरती भर देण्यासाठी प्रवासी संघटनेचं रेल्वे मंडळाला पत्र, कल्याण कसारा कर्जत प्रवासी महासंघाची मागणी. नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांची बदली, पी आर पाटील यांच्या जागी आयपीएस श्रवण दत्त यांची नियुक्ती. आज 62वा महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन, मुंबईतल्या एसआरपीएफ कॅम्पमध्ये वर्धापन दिनाचा कार्यक्रम, कार्यक्रमाला राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. विरारमध्ये माजी नगरसेविकेसह एका गतिमंद मुलावर माथे फिरून प्राणघातक हल्ला केला, या हल्ल्यामध्ये गतिमंद मुलगा आणि माजी नगरसेविका दोघेही गंभीर जखमी. भिवंडीमध्ये महानगरपालिका प्रशासनातर्फे डीप क्लीन ड्राईव्ह स्वच्छता अभियानाचा शुभारंभ, एसटी स्थानक ते नागाव रस्त्यावरती आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते शुभारंभ, शहर स्वच्छ ठेवण्याचं आयुक्तांचं आवाहन. राज्य उत्पादन शुल्क विभागाची ठाण्यातील विविध ठिकाणी कारवाई, कारवाईमध्ये 15 वाहनं जप्त, तर डिसेंबर महिन्यामध्ये केलेल्या कारवाईत 1,31,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. मुंबईमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला 283 मद्यपी चालकांवर कारवाई, 3,500 विना हेल्मेट दुचाकीस्वारांना दंड. नागपूरच्या कोंढाळी भागातील दैनिक दुकान साळीमध्ये 8 ते 10 दुकानांना भीषण आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. अनेक जिल्ह्यातील साखर शाळा अजूनही बंद, ऊसतोड कामगार साखर शाळा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत, ऊसतोड कामगारांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान, मजुरांना आपल्या मुलांच्या शैक्षणिक भविष्याची चिंता. धुळे तालुक्यातील बोरकुंड इथं इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानातर्फे कलाक्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन, महोत्सवामध्ये रक्तदान शिबिर आणि मॅरेथॉन स्पर्धेचंही आयोजन, धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. दिल्लीमध्ये सर्वत्र दाट धुक्याची चादर, धुक्यामुळे नवी दिल्लीकडे येणाऱ्या 26 रेल्वे विलंबाने. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज आणि उद्या तमिळनाडू केरळ लक्षद्वीपचा दौरा, अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी भाजपचा मेगा प्लॅन, या संदर्भात आज अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यामध्ये महत्वाची बैठक होणार. श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाकडून वस्त्रसंहिता जारी, अपुरे कपडे, फाटक्या जीन्स, स्कर्ट्स आणि बिनाभायांची वस्त्र परिधान करण्यास भाविकांना बंदी, तसंच मंदिर परिसरात गुटखा पान खाण्यावर आणि प्लास्टिक पॉलिथिनच्या वापरावरही बंदी घातली. गुजरातमध्ये एकाच वेळी 4,000 अधिक लोकांनी सूर्यनमस्कार केले, या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत दिली माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू काश्मीरच्या सुरक्षेविषयी उच्चस्तरीय बैठक घेणार, जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिंग दिल्लीमध्ये येण्याची शक्यता, दुपारी बैठकीचं आयोजन. जीएसटी कलेक्शनमध्ये घसरण, डिसेंबरमधील जीएसटी कलेक्शन 1.65 लाख कोटी रुपये, सलग 3 महिने जीएसटी कलेक्शनमध्ये घसरण झाल्याची माहिती. 29 डिसेंबर 2023 पर्यंत 2,000 च्या 97.38% नोटा आरबीआयकडे परतल्या, आता नागरिकांकडे 2,000 च्या नोटांचं 9,330 कोटी रुपयांचं चलन शिल्लक. 3 नवीन गुन्हेगारी कायद्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका, आयपीसी, सीआरपीसी आणि इव्हिडन्स ऍक्ट हे ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे बदलून त्याजागी 3 नवीन फौजदारी कायदे लागू, या नवीन कायद्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका. संसद हल्ल्यातला मास्टर माइंड मौलाना मसूद अजहर बॉम्बस्फोटात मारला गेल्याची माहिती, सोशल मीडियावर मसूद अजहरच्या मृत्यूची बातमी व्हायरल.
अबुधाबीमध्ये बीएपीएस हिंदू मंदिराचं 14 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार. बीएपीएस हिंदू मंदिर हे अबुधाबीतील पहिलं हिंदू मंदिर आहे. अबुधाबीची राजधानी अबू मुरैखा या भागामध्ये हे मंदिर उभारण्यात आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.